श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नेरे व बाताण येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप मंगळवारी करण्यात आलं. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात कमतरता भासू नये याकरिता श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी वह्यांचे मोफत वाटप करण्यात येत असते. जनसेवा संघाच्या नेरे येथील शाळेत तसेच भाताण येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य राज पाटील, माजी सरपंच दत्ता शेडभोईर, वासुदेव गवते, बाळाराम पाटील, गणेश तुर्गे, सुभाष मुकादम यांच्यासह मान्यवर विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते. अरुणशेठ भगत यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोलाचे मार्गदर्शन केले. पण जो रामशेठ ठाकूर साहेबांकडे पैसा आहे हा सर्वसामान्यांसाठी, किंवा आपल्याकडे जो पैसा आहे तो सर्वसामान्यांसाठी जर वापरला तर तेवढं पुण्य आणि आपल्याला मनाला सकून त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून कार्यकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ही आपली मुलं कुणाची पण, कुठल्या पक्षाची असू दे, कुठल्या गावची असू द्या, पण या आपल्या शाळेत येतात, ही आपली मुलं आहेत समजून आपण सर्वांनी मदत करायला पाहिजे. आपण चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे. हे शिक्षण घेत असताना काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला सांगा, छोट्या छोट्या असतील तर यांना सांगा, मोठ्या अडचणी असतील तर आम्हाला सांगा. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून, रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण वाटेल ती मदत करायला तुम्हाला तयार आहोत. पण तुम्ही चांगला अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे.